प्रभू श्रीरामचंद्रांचे पावन वास्तव्य लाभलेले पैठण शहरात आज श्रीरामनवमी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात तसेच शांतीपूर्ण वातावरणात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पैठणचे डी वाय एस पी डॉक्टर विशाल नेहूल पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला प्रभू श्रीरामचंद्र दंडक आरण्यामध्ये असताना सीतामाईच्या शोधात पैठणगरीत काही दिवस वास्तव्यास असल्याचा उल्लेख आणि पुरावे पौराणिक ग्रंथात सापडतात म्हणूनच मराठवाड्याची काशी समजल्या जाणाऱ्या पैठणच्या श्रीराम नवमीस मोठे महत्त्व असल्याचे सांगण्यात येते आज गुरुवार तीस मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात श्रीरामाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली त्याचे सकाळी पूजन करण्यात आले पुतळा परिसरात मोठी सजावट करण्यात आली ही आकर्षक रोषणाई आणि सजावट पाहण्यासाठी रात्रीपासून रामभक्तांची गर्दी होत आहे आज सकाळी येथील खंडोबा बंदीर चौकापासून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे या मिरवणुकीत सर्व कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ढोल ताशांच्या निदानात ही मिरवणूक छत्रपती संभाजी चौक बसस्थानक परिसर क्रांतीवीर महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भाजी मार्केट परिसर गाजाचा मारुती मार्गे श्रीराम मंदिरात पोहोचल्यानंतर मिरवणुकीचे समापन करण्यात आले यावेळी श्रीराम मंदिरात भव्य जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाआरती करण्यात आली रामनवमी निमित्त या उत्सवात हजारो कार्यकर्ते रामभक्त सहभागी झाले होते विविध संघटनेकडून पाणी सरबत आणि ताक वाटप करण्यात आले रामनवमी निमित्त पैठण नगरी सजावटीने फुलून गेली ठिकठिकाणी बॅनर झेंडे कमानी लावण्यात आल्या या उत्साहादरम्यान पैठणचे डी वाय एस पी डॉक्टर विशाल नेहूल पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे